IBPS मराठी व इंग्लिशच्या हुबेहू पॅटर्न नुसार ऑनलाइन कोर्सेस ईबुक्स आणि टेस्ट सिरीज एबीसी एज्युकेशन ॲपवर मिळतील. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC चालता बोलता सीझन 4 महाराष्ट्र दौऱ्यामध्ये मी प्रतीक वंदना वानखडे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आणि आता आपण आलो आहोत बीडमधील यशवंतराव नाट्यगृह या रोडवरील जिज्ञासा अभ्यासिकेमध्ये. चला तर मित्र कुठलाही वेळेचा विलंब न करता थेट आपण आपल्या स्पर्धेला सुरुवात करूया. परंतु स्पर्धेला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हा सर्वांना काही आपल्या स्पर्धेचे नियम सांगू इच्छितो. बघा, जो पहिला प्रश्न राहणार आहे तो सामूहिक प्रश्न राहील. म्हणजे ज्याला कोणाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल त्यांनी हात वर करायचा, आणि जर त्या विद्यार्थ्याने पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर त्याला आपण दुसरा आणि त्यानंतर तिसरा असे प्रश्न विचारू. आणि तीनही प्रश्नाचे जर बरोबर उत्तर त्या विद्यार्थ्यांनी दिलं तर त्याला मिळणार ABC एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं, आणि तसेच सध्या महाराष्ट्रात लोकप्रिय असलेलं आशिष भाकरे सरांचं IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश ही दोन पुस्तके. चला तर खेळ चालू करायचा. तर MPSC. चला तर सर्वांसाठी पहिला प्रश्न आहे मित्र हो, मला सांगा भारतीय इंग्रजी शिक्षणाचा जनक कोणास म्हटले आहे? म्हणजे भारतीय इंग्रजी शिक्षणाचा जनक कोणास म्हटले आहे? लॉर्ड मॅकेले. सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्र, जोरदार टाळा होता या सर पुढे. तर मित्र प्रश्न असा होता की भारतीय इंग्रजी शिक्षणाचे जनक कोणास म्हटले आहे, आणि त्याचं उत्तर आहे लॉर्ड मॅकोले. तर सर नाव आपलं? सौरभ बर्दापूरकर. तर सौरभ बर्दापूरकर सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले. त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा सर, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे, केंद्रीय भुईमुंग संशोधन केंद्र कुठे आहे? बुलढाणा. नाही सर, इकडे येते कोणाला? उत्तर प्रदेश. नाही, इकडे मुलींकडे. केंद्रीय भुईमुंग संशोधन केंद्र कुठे आहे? येते. तर बघा मी मागून हातवर या सर, पुढे या सर, हातवर केला होता, या ना. तर बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे गुजरात. ठीक आहे, तर गुजरात येथे केंद्रीय भुईमुंग संशोधन केंद्र आहे. पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न. तर मला सांगा भारतात 0 मैल हे ठिकाण कुठे आहे? नागपूर. नागपूर असं ताईंचं उत्तर आहे. उत्तर काय वाटतं बरोबर आहे? तर मग जोरदार टाळा होऊ द्या मित्रांनो, उत्तर अगदी बरोबर आहे. या मॅडम पुढे या, या पुढे या. नाव आपलं? गिरी सुप्रिया. तर सुप्रिया गिरी मॅडमचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. तर दुसरा प्रश्न असा आहे, मला सांगा चौघी जणी या पुस्तकाचे लेखक कोण? चौघी जणी. आत्ता तलाठीच्या एक्झाममध्ये हा प्रश्न आला होता, माहिती नाही. इकडे चौघी जणी या पुस्तकाचे लेखक कोण? लेखक, लेखिका, इकडे कोणाला? तर याचं उत्तर आहे शांता शेळके. ठीक आहे, माहिती होतं इकडे मुलींमध्ये. फक्त हातवर करत चला, ठीक आहे. आपली चांदीचं नाणं जिंकण्याची सुवर्णसंधी गमावू नका. चला तर पुन्हा एकदा सर्वांसाठी सामूहिक प्रश्न. मला सांगा रिव्हॉल्युशनरी हे वृत्तपत्र कोणाचं आहे? रिव्हॉल्युशनरी. सचिंद्रनाथ सन्याल. सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो, जोरदार टाळा होता या सर पुढे. तर रिव्हॉल्युशनरी हे वृत्तपत्र आहे मित्रांनो सचिंद्रनाथ सन्याल यांचं. सर नाव आपलं? विवेक दिलीप कोळपकर. तर विवेक सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. या असे थोडे. तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा सर, तुम्ही हडप्पा संस्कृतीचा शोध कोणत्या साली लागला? हडप्पा संस्कृतीचा शोध कोणत्या साली लागला? इसवीसनपूर्व 520. नाही इसवी म्हणजे तसं नाही. हा म्हणजे नाही, हडप्पा संस्कृती कधी निर्माण झाली ती असं नाही. प्रश्न कवा आत्ता आपल्या आधुनिक भारतामध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध कधी लागला? 1951 किंवा 13. नाही, उत्तर चुकीचं आहे. इकडे इकडे आहे कोणी? सांगा सर. 1936. नाही सर, इकडे. 1921 अगदी बरोबर उत्तर आहे ताईंचं. तर ताईंसाठी एकदा जोरदार टाळा होऊ द्या मित्रांनो. टाळ्यांचा आवाज कमी होऊ देऊ नका, टाळ्यांचा आवाज चालू द्या. या पुढे या. नाव आपलं मॅडम? काळे वैष्णवी. तर वैष्णवी काळे यांचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. तर हडप्पा संस्कृतीचा शोध हे 1921 लागला होता. तर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे, करंट अफेअरचा प्रश्न आहे. मला सांगा महालक्ष्मी योजना कोणत्या राज्याशी निगडीत आहे? माहिती नाही.
महालक्ष्मी योजना कोणत्या राज्याशी निगडीत? कर्नाटक। नाही, तेलंगणा। तेलंगणा उत्तर अगदी बरोबर आहे। सरांचं सरांसाठी जोरदार टाळ्या होत्या। या सर पुढे या, या पुढे या। तर सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं मित्रांनो। तर महालक्ष्मी योजना ही तेलंगणा राज्याशी निगडीत आहे। तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया। मला सांगा 2023 उद्योगरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला? रतन टाटा। सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो। जोरदार टाळा होऊ द्या। सरांनी एकदम तत्परतेने प्रश्नाचं उत्तर दिलं आहे। जसा मी प्रश्न विचारला जितक्या स्पीडने विचारला त्या स्पीडने सरांनी प्रश्नाचं उत्तर दिलं आहे। तर यावरून सरांचा करंट अफेअरचा अभ्यास खरंच खूप चांगला आपल्याला दिसते। तर सरांनी जर मित्रांनो तिसऱ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर बरोबर दिलं तर सरांना मिळणार ABC एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश ही आशिष भाकरे सरांची दोन पुस्तके। तर सरांसाठी एकदा जोरदार टाळा होऊ द्या मित्रांनो। सरांना आता आपण तिसरा प्रश्न विचारणार आहोत। हो, एक मिनिट। तर सर कशाचा अभ्यास करता तुम्ही? या थोडं पुढे या। अभ्यास कशाचा करता? MPSC लिपिक म्हणजे स्पेशली MPSC लिपिकचा। कुठली सर्व सेवा वगैरे दिली आहे तुम्ही? कुठले फॉर्म भरले आहेत? आरोग्य सेवक आणि ग्रामसेवकचा भरला आहे। ठीक आहे। तर ग्रामसेवकच्या सिलेबसशी रिलेटेड आपण सरांना प्रश्न विचारूया। तर सर मला सांगा तुम्ही न्यूट्रॉन प्रोब या उपकरणाचा वापर कशासाठी होतो? सर न्यूट्रॉन प्रोब कृषी या घटकावर आधारित प्रश्न आहे। न्यूट्रॉन प्रोब या उपकरणाचा वापर कशासाठी होतो? माहिती नाही। इकडे कोणाला माहिती आहे न्यूट्रॉन प्रोब? येते कोणाला? तर बघा मित्रांनो याचं उत्तर आहे जमिनीतील ओलावा मोजण्यासाठी न्यूट्रॉन प्रोब या उपकरणाचा वापर होतो। एकदा सरांसाठी जोरदार टाळा होऊ द्या मित्रांनो। सरांनी फार चांगल्या प्रकारे प्रश्नाची उत्तर दिली। थँक्यू सर। पुन्हा एकदा तुमच्यासाठी सर्वांसाठी पहिला प्रश्न बघा सर्वांसाठी। मला सांगा उपेक्षितांचे अंतरंग, ठीक आहे, ऐकलं आहे पुस्तकाचं नाव उपेक्षितांचे अंतरंग हे पुस्तक कोणत्या लेखकाने लिहिले आहे? नाही, शंकरराव खरात याचं उत्तर नाही आहे। इकडं या साईडला उपेक्षितांचे अंतरंग हे पुस्तक कोणी लिहिले आहे? इकडे मुलींमध्ये येते कोणाला सांगून बघायचं? कोणाला एखादा अंदाज असेल डोक्यात सांगून द्या। तर याचं उत्तर आहे मित्रांनो श्रीम माटे, ठीक आहे, श्रीम माटे यांनी उपेक्षितांचे अंतरंग हे पुस्तक लिहिलं आहे। तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न। मला सांगा मित्रांनो फोर्ट विलियम्स कॉलेजची स्थापना, ठीक आहे, फोर्ट विलियम कॉलेजची स्थापना कोणत्या शहरात करण्यात आली? सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो। सर्वांसाठी एकदा जोरदार टाळा होऊ द्या। MPSC। चला तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न। मला सांगा गोंडवाना राज्याची इतिहासात नावाजलेली, ठीक आहे, युद्धवीर अशी राणी म्हणून कोणत्या राणीची प्रचिती आहे? गोंडवाना राज्य म्हटलं की कोणती राणी आठवते तुम्हाला? अहिल्यादेवी होळकर। नाही मॅडम, गोंडवाना राज्याची युद्ध काय माहिती इकडे कोणाला? तर बघा मित्रांनो प्रश्न असा होता की गोंडवाना राज्याची युद्धराणी म्हणून कोणास ओळखले जाते आणि त्याचं उत्तर आहे राणी दुर्गावती। ऐकलं होतं नाव राणी दुर्गावती, माहिती होतं, वाचलं असेल। तर चला पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न। मला सांगा कलेक्टर या पदाची निर्मिती कोणी केली? नाही, कलेक्टर या पदाची लॉर्ड हेस्टिंग हे उत्तर अगदी बरोबर आहे, परंतु सामूहिक उत्तर मिळाल्यामुळे आपण हा प्रश्न बाद करू, ठीक आहे। तर वॅरन हेस्टिंग असं त्यांचं नाव आहे, ठीक आहे, ज्यांनी कलेक्टर या पदाची निर्मिती केली होती। तर कृपया बघा ज्याला कोणाला उत्तर येत असेल ना फक्त हात वर करा, ठीक आहे, आपसात डिस्कस करू नका, हात वर करा, मी तुमच्याजवळ येऊन तुम्हाला प्रश्न विचारतो। मला सांगा
बिहू डान्स, बिहू डान्स हा कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आसाम. आसाम असं ताईंचं उत्तर आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे. मित्रांनो जोरदार टाळ्या होते ताईंसाठी. या पुढे या. तर नाव आपलं मॅडम? डिस्ले प्रतीक्षा. तर प्रतीक्षा देसले यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं मित्रांनो. तर ताईंना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा महाराष्ट्र राज्यातील पहिले वारकरी संत कोणास म्हणतात? नाही 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 मित्रांनो. नाही इकडे कोणाला? संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. या सर पुढे या. तर सर नाव आपलं? शेळके अभय. तर अभय शेळके यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. तर आता त्यांना आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या किती टक्के आहे? वारंवार कंबाईन आणि राज्यसेवेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. सरांना विचारूया आपण. हो सरांना नाही आला तर तुमच्याकडे वळतो मी. 68 काहीतरी सर पुढे. नाही सर उत्तर चुकीचं आहे. इकडे 1.3 अब्ज. मला टक्के सांगा. टक्के म्हणजे एक मिनिट एक मिनिट. पर्सेंट 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 मध्ये सांगा. ते पण बरोबर आहे ना सर. पर्सेंट मध्ये जरी असलं तरी आमच्यामध्ये येऊ शकतो. प्रश्न जो आहे मॅडम तो कंबाईन मध्ये राज्यसेवेमध्ये आणि आता तलाठी फॉरेस्ट मध्ये. एक मिनिट मॅडमनी उत्तर दिलंय पण प्रश्न आपला पर्सेंट मध्ये आहे. तर त्यांना एकदा आपण पुन्हा विचारू की पर्सेंट मध्ये त्यांना माहिती आहे का? 9.27. नाही मॅडम. महाराष्ट्र राज्याची नागरी लोकसंख्या 45.2%. 45.2% असं याचं उत्तर आहे. तर या मॅडम पुढे या. तर बघा महाराष्ट्र राज्याची नागरी लोकसंख्या किती आहे? 45.2%. ठीक आहे. आणि हा प्रश्न वारंवार राज्यसेवा आणि कंबाईनला येत असतो. लोकसंख्या या घटकाशी आधारित हा प्रश्न आहे. तर मला सांगा तुम्ही तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे की पचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पचमढी मध्य प्रदेश. मध्य प्रदेश ताईचं उत्तर आहे. उत्तर बरोबर आहे. पचमढी पचमढी पंचमढी हे कोणत्या ठिकाणात आहे? ताईंचं उत्तर MP आहे. बरोबर आहे. मग जोरदार टाळ्या होऊ द्या ताईंसाठी. उत्तर अगदी बरोबर आहे. ठीक आहे. मी जस्ट तुमचा कॉन्फिडन्स चेक करत होतो. तुम्हाला माहीत होतं 100% उत्तर बरोबर आहे म्हणून. ताईंना माहीत होतं त्यामुळे ताई संयम बांधून उभ्या होत्या. ताईंसाठी आता आपण तिसरा प्रश्न जो की असेल चांदीच्या नाण्यासाठी त्यांना विचारूया. मला सांगा तुम्ही आपल्या बीड शहराची विशेषता काय आहे? बीड शहर कशासाठी प्रसिद्ध आहे? ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून फेमस आहे. त्या व्यतिरिक्त अजून काही एक्स्ट्रा माहिती असेल तर आपल्या व्ह्यूअरना तुम्ही सांगू इच्छिता. सर बीड जिल्हा हा औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद विभाग छत्रपती संभाजीनगर विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. तसेच काही हरकत नाही मित्रांनो. सर मित्रांनो तुम्हाला जर बीड जिल्ह्याविषयी विशेष माहिती माहीत असेल तर कृपया मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर ताईंना आपण नाव म्हटलं आपलं? घोडके शिल्पा. तर शिल्पा घोडके यांच्यासाठी तिसरा प्रश्न जो की असेल चांदीच्या नाण्यासाठी. तर मला सांगा तुम्ही श्रवण बेळगाव या ठिकाणी कोणत्या राजाचा मृत्यू झाला? प्राचीन भारताचा प्रश्न आहे. मॅडमसाठी प्रश्न आहे. मॅडमला नाही आलं तर मी तुमच्याकडे वळतो. कृपया. दशरथ राजाचा. नाही ते श्रावण बाळ आहे. श्रावण बाळ यांनी दशरथ राजांचा इकडे चंद्रगुप्त चंद्रगुप्त मौर्य दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होत्या. या सर पुढे या. नाव सर आपलं? ऋषी नेवडे. तर ऋषी यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय मित्रांनो. तर प्रश्न असा होता की श्रवण बेळगाव या ठिकाणी कोणत्या राजाचा मृत्यू झाला आहे आणि त्याचं उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य. तर दादांना आता आपण पुढील प्रश्न विचारूया. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे. मला सांगा तुम्ही डॉक्टर पंजाबराव देशमुख हा पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला? डॉक्टर पंजाबराव देशमुख 2023 पुरस्कार. नाही माहिती. इकडे वळूया. शरद पवार यांना देण्यात आला. शरद पवार असं सरांचं उत्तर आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. जोरदार काढ. या सर पुढे या. काय झालं? वायर. अच्छा अच्छा. तर पुन्हा एकदा सर चांदीचं नाणं जिंकण्याच्या शर्यतीत आले आहे. आता सरांना आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा सर तुम्ही एशियन संघटनेचा 11वा देश कोणता सदस्य देश?
एशियन संघटनेचा, एशियन संघटना आहे ना, तर त्याचा 11वा सदस्य देश कोणता? तैवान. नाही सर, उत्तर तैवान नाही आहे. सांगा सर. इराक सर. नाही सर. तर याचं उत्तर आहे ईस्ट तिमोर. ईस्ट तिमोर, ठीक आहे. ईस्ट तिमोर असं प्रश्नाचं उत्तर आहे. तर बघा, सर्वांसाठी पहिला प्रश्न, मला सांगा ट्यूलिप गार्डन हे कोणत्या राज्यात आहे? ट्यूलिप गार्डन, ट्यूलिप गार्डन. मध्य प्रदेश. नाही, जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर. ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे. या पुढे या. नाव आपलं? ऐश्वर्या शिंगारे. ऐश्वर्या शिंगारे. तर ऐश्वर्या शिंगारे मॅडमसाठी पुढील प्रश्न आपण घेऊया. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. मला सांगा तुम्ही संविधान विधान परिषद असणारे म्हणजे ज्या ज्या एक सेकंद थांबा, कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक विधान परिषद सदस्य आपल्याला पाहायला मिळतात? विधान परिषद. विधान परिषद सदस्य. यूपी. उत्तर प्रदेश. नाही, उत्तर प्रदेशाचं ताईंचं म्हणणं आहे का वाटतं बरोबर आहे का? ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे. मित्रांनो, जोरदार ट्राय होत्या ताईंसाठी. तर सलग दुसऱ्या प्रश्नाचं, अजून उत्तर प्रदेश विषयी तुम्ही काय सांगू शकता? लोकसभा सीट झाल्या, त्यानंतर विधानसभा विधान परिषदेच्या सीट्समध्ये सर्वात उत्तर प्रदेश समोर आहे का? हो. तर मित्रांनो, विधानसभेच्या तसेच लोकसभेच्या एकूण उत्तर प्रदेशच्या किती सीट आहे, तर याचं उत्तर कृपया तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ताईंना आपण आता तिसरा आणि फायनल प्रश्न विचारूया. तर तुमच्यासाठी प्रश्न असा आहे, मला सांगा तुम्ही, आत्ताच नुकताच हॅपीनेस इंडेक्स जाहीर झाला आहे, ठीक आहे, तर हॅपीनेस इंडेक्समध्ये सर्वात शेवटचा देश कोणता? तर मित्रांनो बघा, अफगाणिस्तान प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे, परंतु सर्वांनी सामूहिकरित्या प्रश्नाचं उत्तर दिल्यामुळे, ठीक आहे. तर बघा, तर ताईंसाठी बघा मित्रांनो, आता बघा, लक्ष द्या सर्वांनी, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. मला सांगा, ऑपरेशन ऑपरेशन कावेरी हे कशासाठी, कशाशी संबंधित आहे ऑपरेशन कावेरी? सुदान, तिथून भारतीय लोक वापस आणले. ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. तर जोरदार टाळा होऊ द्या मित्रांनो. तर ऑपरेशन सुदान हे जे आहे मित्रांनो, ते सॉरी ऑपरेशन कावेरी, तर सुदानमधील हिंसाचाराच्या वेळी भारतीयांना बाहेर काढण्यासाठी हे ऑपरेशन भारत सरकारने राबवलं होतं. तर ताईंनी शेवटी तिन्ही प्रश्नांचे अचूक उत्तर देऊन पटकावलं आहे चांदीचं नाणं. आणि सोबतच ताईंना मिळणार आहे IBPS अपलेट मराठी आणि IBPS अपलेट इंग्लिश ही दोन पुस्तके. तर मी आपल्या अभ्यासिके संचालक अमोल धनवे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी मॅडम नाव आपलं ऐश्वर्या शिंगारे, ऐश्वर्या मॅडमला चांदीचं नाणं आणि तसेच आशिष भाकरे सरांचं IBPS अपलेट मराठी आणि IBPS अपलेट इंग्लिश हे पुस्तक द्यावं. फोटो काढा, फोटो. सर 2 मिनिटं तुम्ही बोला काहीतरी आपल्या प्रेक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी. फायनली फार छान कार्यक्रम झाला आणि माझ्या मुलांनी भरपूर अगदी छानरीत्या अगदी सहभाग नोंदवला. आणि परंतु उत्तरं जरी चुकल्या असले काही तरी टेन्शन घेऊ नका, एका दुसऱ्या प्रश्नांनी आपला अभ्यास डिसाईड होत नाही. त्याच्यामुळं चांदीचं नाणं आणि MPSC चालता बोलता अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे, ज्याच्यामुळं विद्यार्थ्यांना चालना मिळते आणि अभ्यास करायला चालना मिळते. आणि त्याच्याशिवाय थोडंसं हसत खेळत खेळीमेळीच्या वातावरणात पुन्हा एकदा जे काही आपण अभ्यास केला आहे त्याची उजळणी होण्यास स्वभाव मिळतो. त्यामुळं मी ह्या MPSC चालता बोलता टीमचं अगदी अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. थँक्यू. हो हो, बघा 1 मिनिट सर्वांनी लक्ष द्या.
सर्वांनी नाही आपले मोबाईल काढा, राष्ट्र दौरा चालू आहे आणि महाराष्ट्र दौऱ्यामध्ये आपण जेवढे एपिसोड घेणार आहोत तर त्या एपिसोडमध्ये विचारण्यात येणाऱ्या सर्व प्रश्नांवर एक ऑनलाईन आपण टेस्ट घेणार आहोत, ठीक आहे. आणि त्या ऑनलाईन टेस्टमध्ये आपण 3 विनर्स डिसाईड करणार आहोत आणि त्यांना आपण प्रोत्साहनपर काही बक्षीससुद्धा देणार आहोत. तर सर्वांनी चालता बोलता हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या, ABC फिल्स म्हणून तुम्हाला येईल. आणि जेही प्रश्न आम्ही विचारले आहे, सपोज आज ज्या एपिसोडमध्ये विचारले आपल्या आणि इतरही 40 ते 50 टोटल एपिसोड्स आहे, तर ते व्हिडिओ लेक्चर बघा, त्यामध्ये तुमची चांगल्या प्रकारे रिव्हिजन होईल. त्यामुळे 2023 आणि 2024 चे बऱ्यापैकी आम्ही करंट अफेअर आणि GK जेही काही PYQ आहे, कंबाईंड राज्यसेवा सरळ सेवामध्ये विचारण्यात आलेले, ते आम्ही चांगल्या प्रकारे कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर सुद्धा तुमच्या अभ्यासिकेमध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये शो घ्यायचा असेल तर तुम्ही आम्हाला संपूर्ण माहिती, पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर कमेंट बॉक्समध्ये टाका आणि कृपया आम्हाला कॉल करा. बऱ्याचदा असं होते कमेंटकडे आमचं लक्ष राहत नाही, तर नक्कीच आम्ही तुमच्या लायब्ररीमध्ये येऊन तुमच्या अभ्यासिकेत येऊन शो घेऊ. आणि तुम्हाला सुद्धा जर IBPS अपडेट मराठी आणि IBPS अपडेट इंग्लिश ही पुस्तके लागत असेल तर त्याची संपूर्ण माहिती, जे पुस्तक कुठे अवेलेबल आहे हे आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे. आणि तुम्हाला जर ईबुकच्या स्वरूपात पुस्तक लागत असेल तर त्याची माहितीसुद्धा, त्याची लिंक आणि ॲपची लिंकसुद्धा आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर आता आपण भेटूया मित्रांनो पुढच्या एपिसोडमध्ये. तर थँक्यू, तोपर्यंत.